दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कीर्ती व्यासची हत्या झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी कीर्तीच्या दोघा सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कीर्ती व्यास प्रकरणी नवा गौप्यस्फोट. कीर्ती व्यासची हत्या झाल्याचं उघड. दीड महिन्यांपूर्वी कीर्ती व्यास होती बेपत्ता. हत्येप्रकरणी कीर्तीच्या सहकाऱ्यांना अटक. गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेले हे दोघे आहेत सिद्धेश तामणकर आणि खुशी सजवानी. या दोघांना कीर्ती व्यासची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे अंधेरी येथील ज्या बी ब्लंट नावाच्या सलोनमध्ये कीर्ती फायनान्स मॅनेजर होती त्या सलोनमध्ये सिद्धेश आणि खुशी कार्यरत होते. कीर्तीच्या हत्येचं कारण ऐकून धक्का बसेल. या दोघांनी तिला कामावरून काढून टाकण्याची, कामावरून सुधारणा घडवून आणावी अन्यथा त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल अशी जी नोटीस दिली होती त्यामुळे सकाळी येऊन तिला कामावर जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसून तिच्या बाबत काहीतरी बरवाईट करून पुढे जाऊन बॉडी डिस्पोज केलेली आहे. पुरावा नाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना काल केसमध्ये अरेस्ट केलेला आहे आणि आज कोर्टामध्ये त्यांना रिमांड करता उभा केलं असं त्यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड मिळालेलं आहे. पुढील तपास चालू आहे. 16 मार्चला नेहमीप्रमाणे कीर्ती घरून कामावर निघाली खरी, मात्र कधी परतलीच नाही. तिच्या घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. जागोजागी पोस्टर्स लावले, सोशल मीडियावर कॅम्पेन केलं, पण कसलाच उपयोग होत नव्हता. पोलिसांनी ही कीर्तीचा कसून शोध घेतला. ज्या गाडीमधून कीर्ती व्यासने शेवटचा प्रवास केलेला अखेर त्याच गाडीने कीर्ती व्यासच्या हत्येवरून पडदा देखील उचललेला आहे. माझ्या पाठी जी इको स्पोर्ट्स नावाची गाडी बघताय त्याच गाडीमधून 16 मार्चला कीर्ती व्यासने आपला शेवटचा प्रवास केलेला होता. ज्यावेळेला कीर्ती व्यास बेपत्ता झाली तेव्हा गुन्हे शाखेने ही गाडी आपल्या ताब्यात घेतली. ज्यावेळेला गाडीची पाहणी केली गेली तेव्हा गाडीच्या 5 सीटखाली आणि गाडीच्या डिक्कीमध्ये पोलिसांना 2 रक्ताचे डाग आढळले. या रक्तांच्या डागाचा DNA टेस्ट केला असता हा DNA जो होता तो कीर्तीच्या आईवडिलांची मॅच झाला. गाडीत कीर्तीच्या रक्ताचे शिंतोडे सापडले असले तरी अजून कीर्तीचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. कीर्तीचा मृतदेह कुठे फेकण्यात आला? सिद्धेश्वर याच्यावर केलेल्या कारवाईमुळेच कीर्तीची हत्या झाली की आणखी काही कारण होतं याचा पोलीस शोध घेत आहेत. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.